हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू टॉपिक, दैट इज फर्स्ट टॉपिक लिविंग वर्ड। एज फार एज दिस टॉपिक इज कंसर्न, से एक्चुअली इन आवर टेक्स्ट बुक दिस इज अ वेरी शॉर्ट टॉपिक व्हिच कैन बी कंप्लीटेड विद इन इन 3 or 4 पीरियड्स। But when we talk about the same topic from NCERT, here in NCERT, this topic is given in very detail and it requires number of periods. And that is why we will see both these topics separately. First, we will discuss it from our state board book. And later we will discuss the same topic from the NCERT. See, when we talk about this topic, we know that in our surrounding area or around us, there are two types of components, there are two types of factors. And these factors, first one is called as abiotic factor, and second factor is called as biotic factor. Second one is biotic factor, means simply we can say that the planet Earth is made up of two types of component. That is, first one is abiotic components, and second one, that is called as biotic components. When we talk about these two types of components, abiotic and biotic, here we can say that abiotic component means these are non-living things, and biotic component means these are living things. आपल्या अर्थवरती जर आपण पाहिलं, अर्थवरती जर पाहिलं तर दोन प्रकारचे कंपोनंट आहेत। एक पहिला जो कंपोनंट आहे याला आपण अबायोटिक कंपोनंट म्हणतो, म्हणजे या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत। आणि दुसरा जो आहे तो म्हणजे बायोटिक कंपोनंट म्हणजे याला आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड एज लिव्हिंग थिंग्स। म्हणजे थोडक्यामध्ये पृथ्वीवरती जर आपल्या अवतीभोवती पाहिलं, आपल्या चारही बाजूला पाहिलं, आपल्या चौबाजूला जर आपण पाहिलं, तर दोन प्रकारचे घटक आपल्याला दिसून येत आहे। एक म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स और अबायोटिक फॅक्टर्स, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स, आणि दुसरं म्हणजे बायोटिक कंपोनंट्स और बायोटिक फॅक्टर्स, म्हणजे लिव्हिंग थिंग्स। या आपल्या चारही बाजूला आहेत, आपल्या चारो तरफ आहेत, आपल्या चौ बाजूला आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये बायोटिक कंपोनंट बद्दल बोलायचे। व्हेन वी टॉक अबाउट बायोटिक कंपोनंट, हियर वी कॅन से दॅट Biotic components are living beings present around us, म्हणजे आपल्या भोवती, आपल्या अवतीभोवती, आपल्या चारही बाजूला ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, या लिव्हिंग थिंग्स ला आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड बायोटिक कंपोनंट्स और दीज आर कॉल्ड एज बायोटिक फॅक्टर्स। म्हणजे बायोटिक फॅक्टर अगदी मायक्रोस्कोपिक पासन तर ते मॅक्रोस्कोपिक ऍनिमल पर्यंत म्हणजे आपल्या अवतीभोवती जेवढे काही प्लांट्स आहेत, जेवढे काही ऍनिमल्स आहेत, यांना आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड बायोटिक कंपोनंट। बायोटिक कंपोनंट मीन्स लिव्हिंग थिंग्स विच आर प्रेझेंट इन आवर सराउंडिंग और विच आर प्रेझेंट अराउंड अस। मी सांगितलं आपल्या चारही बाजूला जेवढ्या काही लिव्हिंग थिंग्स या अर्थ सरफेस वरती आहे, याला आपण काय म्हणतो, दीज आर बायोटिक कंपोनंट। आता दोन गोष्टी लक्षात आल्या की बायोटिक कंपोनंट म्हणजे लिव्हिंग थिंग्स आणि अबायोटिक कंपोनंट म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स। म्हणजे नेमकं लिव्हिंग थिंगचे कुठले कॅरेक्टर्स आहेत, कुठले अशी वैशिष्ट्य आहे का ज्याच्यामुळे आपण त्याला लिव्हिंग म्हणतो, आणि नॉन लिव्हिंग थिंगचे कुठले असे कॅरेक्टर्स आहेत, कुठले असे वैशिष्ट्य आहेत, कुठले असे फीचर्स आहेत का ज्याच्यामुळे आपण त्यांना नॉन लिव्हिंग म्हणतो, हे आपल्याला पाहिजे। मीन्स से नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द क्वेश्चन इज
why why we call them leeway, why we call them leeway and how they differs, how they differs from non leeway, how they differs from non leeway. This is a very important question. कि why we call them leeway. आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण ज्यांना लिव्हिंग म्हणतो, मग त्यांची कॅरेक्टर्स कुठली आहेत, कुठल्या कॅरेक्टर मुळे त्यांना आपल्याला लिव्हिंग म्हणता येते, लिव्हिंगची वैशिष्ट्ये काय आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत, अशी कुठली कॅरेक्टर आहेत, अशी कुठली फीचर्स आहेत का त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, नॉन लिव्हिंग म्हणतो. म्हणजे लिव्हिंग का म्हणायचं आणि लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये डिफरन्स काय. आता जर समजा आपण दोन्ही मध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये डिफरन्शिएट केलं तर कुठली तरी वैशिष्ट्ये असली पाहिजेत का जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे, जे लिव्हिंग थिंग्स मध्ये आहे पण ते नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये नाही. काय नाही, नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये नाही. मग आपण काय करूया, असे काही कॅरेक्टर्स आपल्याला पाहिजे की ज्याच्यामुळे आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये काय करतो, डिफरन्शिएट करतो. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आपल्याला पाहिजे आहे तो म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. आता फक्त याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ म्हणजे अशी कुठली कॅरेक्टर्स आहेत, अशी कुठली वैशिष्ट्ये आहेत तर ज्याच्यामुळे काय होते आपण त्यांना लिव्हिंग बिईंग म्हणतो, लिव्हिंग थिंग्स म्हणतो. आलं लक्षामध्ये, लिव्हिंग बिईंग किंवा लिव्हिंग थिंग्स म्हणतो. We will discuss these features one by one. See, first one, that is the living being. Living being once produced, living beings once produced or born has to survive. Has to survive. आता तुम्ही हा पहिला मुद्दा, कुठलाही लिव्हिंग बिईंग घ्या, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या, मग ते प्लांट असू द्या किंवा अॅनिमल्स असू द्या, एकदा का ते जन्माला आलं, एकदा का ते या पृथ्वीवरती आलं तर त्याला काय, त्याला सर्वाईव्ह व्हायचंय. काय होणार, तो सर्वाईव्ह होणार. लक्षात येतं काय समजू येते, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू द्या, म्हणजे कुठलाही अॅनिमल असू द्या, कुठलाही प्लांट असू द्या, एकदा का त्याचा जन्म झाला, एकदा का ते या पृथ्वीवरती आलं तर त्याला काय करायचंय, has to survive, has to survive means each and every living organism it try to survive, it try to survive. म्हणजे आपण जे बघतो ना की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आपल्या अवती मोठी जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, लाण्याचे मोठे होताना आपण पाहतो म्हणजे त्यांचं काय झाले, सर्वायवल झाले. काय झाले, सर्वायवल झाले. बरं, आता जर त्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल तर त्याला इसेन्शियल नीड्स काय किंवा रिक्वायरमेंट काय. पहिली रिक्वायरमेंट आहे से फॉर सर्वायवल, फॉर सर्वायवल दे नीड्स एनर्जी, फॉर सर्वायवल दे नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स, मेनी केमिकल मॉलिक्युल्स. दिस इज द फर्स्ट पॉइंट. काय सांगते की कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेन इट हॅज टू सर्वाइव्ह इट नीड्स एनर्जी. तुम्हाला माहिती ना एनर्जी म्हणजे काय, एनर्जी म्हणजे इट इज अ कॅपॅसिटी टू डू वर्क, इट इज कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काय लागते, एनर्जी लागते. मला बोलण्यासाठी एनर्जी लागते, तुम्हाला ऐकून घेण्यासाठी एनर्जी लागते, आपल्याला चालण्यासाठी एनर्जी लागते, कुठलं काम करण्यासाठी एनर्जी लागते. इवन तुम्ही मोबाईल जरी, मोबाईलवरती लेक्चर जरी ऑब्झर्व करत असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी काय लागते, एनर्जी लागते. म्हणजे एनर्जी इट इज अ कॅपॅसिटी टू डू वर्क. आता मुद्दा आपला असा चाललाय की जर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला आलाय त्याला सर्वाईव्ह व्हायचंय तर मग त्याची बेसिक रिक्वायरमेंट काय, तर पहिली फॉर सर्वायवल दे नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. आता केमिकल मॉलिक्युल्स म्हणजे, केमिकल मॉलिक्युल्स जे की आपण फूड मटेरियलच्या माध्यमातून घेतो, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, त्याच्यामध्ये तुमचं फॅटी ऍसिड्स असतील, हे सगळे केमिकल मॉलिक्युल्स म्हणजे कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन्स दीज आर रिक्वायर्ड फॉर सर्वायवल.
आता जर एनर्जी लागेल तर मग ही एनर्जी कुठन मिळणार, कशामुळे मिळणार, मेटाबॉलिझम मध्ये. से फॉर एनर्जी एनर्जी दे हैव टू परफॉर्म मेटाबॉलिझम. आपल्याला एनर्जी कुठन मिळते, तुम्हाला काम करण्यासाठी एनर्जी कुठन मिळते, आपण जे फूड मटेरियल घेतो आणि फूड मटेरियल घेणे त्याचं ब्रेकडाऊन करणे त्याच्यापासून नवीन घटक तयार करणे याला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम. म्हणजे आपण जे काही खातो त्याच्यामधून आपल्याला काय होते, एनर्जी मिळते. म्हणजे जर एनर्जी मिळवायची असेल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट करतात, चयापचय करतात, फूड मटेरियल घेत आहेत, फूड मटेरियल कंझम करतात. तर फॉर एनर्जी दे हॅव टू परफॉर्म मेटाबॉलिझम. मग मेटाबॉलिझम म्हणजे काय, से मेटाबॉलिझम इज ऍक्च्युअली ब्रेकिंग ऑफ, से मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल्स. मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल्स, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल्स एंड मेकिंग न्यू मॉलिक्यूल्स, मेकिंग न्यू मॉलिक्यूल्स. दिस फेनोमेनन इट इज कॉल्ड एज मेटाबॉलिज्म. व्हेन वी टॉक्स अबाउट ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल्स देन दिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज कैटाबॉलिज्म, इट इज कॉल्ड एज कैटाबॉलिज्म. एंड मेकिंग न्यू मॉलिक्यूल दिस वन इज कॉल्ड एज एनाबॉलिज्म, इट इज कॉल्ड एज एनाबॉलिज्म. आपण ह्युमन न्यूट्रिशन मध्ये पाहिलं, ह्युमन न्यूट्रिशन मध्ये काय पाहिलं होतं, समजा आपण जे काही फूड मटेरियल घेतो, मेटाबॉलिझम मध्ये समजा आपण काय घेतले, कार्बोहायड्रेट घेतले. कार्बोहायड्रेट काय, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. याला सिंपल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करतो ते म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. मग मला सांगा, इथं जर मेटाबॉलिझम मध्ये एखादा पर्टिक्युलर मॉलिक्यूल ब्रेक केला, म्हणजे तर कार्बोहायड्रेट आपण दोन घटकामध्ये तोडला, त्याचे दोन घटक आहेत, एक आहे ग्लुकोज दुसरा आहे फ्रुक्टोज. कार्बोहायड्रेट किती घटकामध्ये तोडला आपण, दोन घटकामध्ये, एक म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. मग ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल इट इज कॉल्ड एज कॅटाबॉलिझम. आणि जर समजा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज एकत्र केले काय तयार होईल, कार्बोहायड्रेट. म्हणजे कार्बोहायड्रेट ब्रेक केला दॅट इज कॉल्ड एज कॅटाबॉलिझम, दॅट इज कॉल्ड एज कॅटाबॉलिझम. आणि नव्यानं कार्बोहायड्रेट तयार केला, म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जर आपण एकत्र केले तर पुन्हा काय तयार होणार, कार्बोहायड्रेट. म्हणजे जर पर्टिक्युलर मॉलिक्युल पर्टिक्युलर कंपाऊंड ब्रेक केला दॅट इज कॅटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. आणि सिंपल कंपाऊंड एकत्र करून जर नवीन घटक तयार झाला तर दॅट इज कॉल्ड एज एनाबॉलिक, दॅट इज कॉल्ड एज एनाबॉलिक. तर ही झाली पहिली प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी काय सांगते, लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्युस्ड ऑर बोर्न हॅज टू सर्व्हाइव्ह. कुठलाही जीव जन्माला आला, कुठलाही जीव या पृथ्वीवरती आला तर त्याला काय करायचंय, त्याला सर्व्हाइव्ह करायचं. मग सर्व्हाइव्ह साठी काय लागणार, त्याला सर्व्हायव्हल साठी एनर्जी लागणार, वेगवेगळे केमिकल मॉलिक्युल्स लागणार. आणि एनर्जी कुठलं कुठल्या फॉर्म मध्ये मिळणार, त्याला मेटाबॉलिझम मुळे, कुठल्या मेटाबॉलिझम मुळे. आणि मग मेटाबॉलिझम मध्ये काय होते, मेटाबॉलिझम मध्ये ब्रेकिंग आणि मेकिंग या दोन ऍक्टिव्हिटी होतात. फूड मटेरियल ब्रेक केलं दॅट इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. नव्यानं फूड मटेरियल तयार केलं एनाबॉलिझम. आणि याच्यामध्ये काय होते, एनर्जी मिळते जी की ते तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो, युटिलाइज काय करतो, युटिलाइज करतो. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक दॅट इज फ्रॉम बर्थ ऑनवर्ड, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स शोज टेंडन्सी, शोज टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, शोज टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हे सेकंड कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय होते, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. ग्रोथ म्हणजे वाढ आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. आता एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला आला तर काय होते, त्याची वाढ होते, काय होते,
वाढ होते. आलं लक्ष म्हणजे कुठलीही गोष्ट वाढणे त्याला आपण काय म्हणणार ग्रोथ. इकडे लक्ष द्या, ग्रोथ हे काही बायोलॉजिकल टर्म नाही, ही जनरल टर्म आहे. मी काय म्हणतो ते पहिलं लक्ष द्या, कुठलीही गोष्ट वाढणे त्याला आपण काय म्हणलो ग्रोथ. काय म्हणलो ग्रोथ. मला एखाद्या व्यक्तीकडे पैसा वाढला, एखाद्या व्यक्तीकडे पैसा जास्त झाला, काय झालं वाढ झाली. काय झालं वाढ झाली. देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढली, काय झालं ग्रोथ झाले. काय झाले ग्रोथ झाले. एखाद्या शिक्षकाचं नाव वाढलं म्हणजे काय झालं, एखाद्या शिक्षकाचं नाव झालं म्हणजे काय झालं त्याची ग्रोथ झाली. म्हणजे ग्रोथ ही जनरल टर्म आहे, कुठलीही गोष्ट वाढली दॅट इज कॉल्ड एज ग्रोथ, दॅट इज कॉल्ड एज ग्रोथ. पण जेव्हा बायोलॉजिकल टर्म मध्ये आपण पाहतो तेव्हा ग्रोथ म्हणजे इन्क्रीज इन मास, इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल, इन्क्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. तीन गोष्टी लक्षात घ्या, एक तर मास वाढल्या म्हणजे ग्रोथ झाली, सेल वाढल्या म्हणजे ग्रोथ झाली, इंडिव्हिज्युअलची संख्या वाढली म्हणजे ग्रोथ झाली. आलं लक्षात मध्ये. आता बघा कुठलाही जीव जन्माला आला त्याचं काय होते ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. बरोबर आहे का नाही. तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हा 2 किलोचे असतो, 2.5 किलोचे असतो, 3 किलोचे असतो. आज इथपर्यंत आलो म्हणजे काय झाली ग्रोथ झाली, डेव्हलपमेंट झाली. काय झाली ग्रोथ झाली, डेव्हलपमेंट. आपण आपल्या अंगामध्ये लावलेलं लालसर रोपट काही कालावधीमध्ये काही कालावधीनंतर काय होतं त्याचं एका मोठ्या झाडामध्ये रूपांतर होते. म्हणजे याचा अर्थ त्याची काय झाली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. कुणीतरी म्हणलंय का नाही उन्हेश्वर रोप लागलेले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावर. याचा अर्थ काय झाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट झाले. जन्माला आला तर त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट काय होणार ठरले आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार हे ठरले आहे. आता ही जी ग्रोथ प्रोसेस आहे, हियर वी कॅन से दॅट दिस ग्रोथ प्रोसेस, दिस ग्रोथ प्रोसेस इज वेल ऑर्केस्ट्रेटेड, इज वेल ऑर्केस्ट्रेटेड. आता वेल ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे की काही ज्याला आपण काय म्हणतो की जी ग्रोथ आहे ही सिक्वेन्शियल मॅनर मध्ये होते, स्टेप बाय स्टेप. आलं लक्षात मध्ये, सिक्वेन्शियल मॅनर मध्ये होते, स्टेप बाय स्टेप होते, ठराविक पार्ट मध्ये होते. म्हणजे ग्रोथ इट इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. एका डेफिनेट पॅटर्न मध्ये ग्रोथ होते. काय होते एका डेफिनेट पॅटर्न मध्ये ग्रोथ होते. दुसरा पॉइंट याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे, वी ऑब्झर्व दॅट सँड माऊंट्स अँड बोल्डर्स आल्सो ग्रोथ. सँड माऊंट्स अँड बोल्डर्स आल्सो ग्रोथ. आता सँड माऊंट म्हणजे तुम्ही दोन्ही अर्थाने घेऊ शकता. सँड माऊंट म्हणजे एखादा मातीचा ढिगारा म्हणा किंवा एखादा वाळूचा ढिगारा म्हणा. आणि बोल्डर्स म्हणजे खडक म्हणतो आपण. काय म्हणतो बोल्डर्स म्हणजे खडक. आता ऍक्च्युअली नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, सँड माऊंट असेल बोल्डर्स असेल, पण यांची ग्रोथ झालेली आपण पाहतो. याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार आता इथे रस्त्यावर पडलेला समजा काय, रस्त्यावर पडलेला हा मातीचा ढिगारा आहे किंवा वाळूचा ढिगारा आहे, 15 दिवसांनी म्हणा, महिन्याने म्हणा, 2 महिन्याने म्हणा, काय होते असं सिमिलर मटेरियल म्हणजे धुलीकण वगैरे काय होतं त्याच्यावरती येऊन जमा होतं आणि हळूहळू हळूहळू काय होते याची साईज वाढली. काय झाली साईज वाढली. आता मला सांगा एवढा हा मातीचा ढिगारा होता, आता तो एवढा झाला म्हणजे त्याची ग्रोथ झाली का नाही, बिलकुल झाली का नाही, बिलकुल झाली. किंवा बोल्डर्स असतात हे खडक वगैरे असतात, इथे सुद्धा काय होतं डस्ट पार्टिकल किंवा सँड पार्टिकल त्याच्यावरती येऊन डिपॉझिट होतं म्हणजे त्याची ओव्हरऑल साईज वाढते. काय होते ओव्हरऑल साईज वाढली. पण आता ही साईज वाढली कुठनं, बाहेरच्या माझी वाढ झाली, तुमची वाढ झाली, ही आतून झाली. जेव्हा आतून वाढ होईल तेव्हा त्याला म्हणायचं ग्रोथ. काय म्हणायचं ग्रोथ. जर बाहेरून वाढ झाली तर त्याला ग्रोथ म्हणता येणार नाही. याचा अर्थ तुम्ही एक एक्झाम्पल घ्या. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, जाम पाणी पाऊस पडतोय आणि एका चिखलामध्ये जाऊन मी लोळलो, चिखलामध्ये मी पडलो आणि आकाश चिखल माझ्या शरीराला लागला. काय झाला शरीराला,
डोक्यावर हिरवर चिखलाचा थर जमाला, माझी हाईट वाढली म्हणजे याचा अर्थ ग्रोथ झाली का? नाही नाही नाही, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ आतून होते, बाहेरून नाही. मी लक्ष द्या ना, मी म्हणलं ना मी चिखलामध्ये लोळलो, सगळा चिखल माझ्या अंगाला लागलाय, इदभर थर त्याचा वरती जमा झालाय, माझी हाईट वाढली म्हणजे तुम्ही म्हणाल का ग्रोथ झाली? बिलकुल नाही. आलं लक्षात? ही एक्सटर्नल ग्रोथ झाली. आता मी सांगितलं हा मातीचा एवढा ढिगारा होता तो एवढा झाला कालावधी, काही कालावधी म्हणजे सिमिलर मटेरियल याच्या बाह्य बाजूने जमा झाला, म्हणजे एक्सट्रिन्सिक ग्रोथ झाली, इंटरनल ग्रोथ झाली. आलं लक्षात? पण याला आपण ग्रोथ म्हणत नाही, म्हणजे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ वेगळी आहे. आता ती कशी वेगळी आहे बघा, सेम बट दिस ग्रोथ, बट दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन एंड हेन्स हेन्स इट इज नॉट कैरेक्टरिस्टिक ऑफ लिविंग. ही पुन्हा मध्ये नॉट लिविंग, इट इज नॉट फ्रॉम विदिन, मी सही ना, बाहेरून वाढ झाली ती ग्रोथ, आतून झाली ती ग्रोथ. मग इथं सँड माऊंट आणि बोल्डर्स यांची साईज वाढली, जे आतून वाढले का? नाही, बाह्य बाजूने वाढले. म्हणजे काय की दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन अँड दॅट इज वाय इट इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग. आलं लक्षात? मध्ये ही एक्सटर्नल ग्रोथ झाली, ही एक्सटर्नल ग्रोथ कुणामध्ये? नॉन लिव्हिंग, कुणामध्ये? नॉन लिव्हिंग. आता तिसरं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहिजे ते म्हणजे सेम ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट प्रोसेसेस, आर नॉट प्रोसेसेस विच हॅव अनलिमिटेड लाईफ स्पॅन, अनलिमिटेड लाईफ स्पॅन. दीज आर नॉट प्रोसेस, म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट अनलिमिटेड मॅनर मध्ये होते का? सेवन पर्यंत होते का? बिलकुल नाही, काय बिलकुल नाही. म्हणजे तुम्ही बघा, एक ठराविक पिरियड मध्ये वेगवेगळ्या मॉलिक्युल्स म्हणा, वेगवेगळ्या ऑर्गन्स म्हणा, वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम म्हणा, हळूहळू काय होत आहे? निकामी व्हायला, निकामी व्हायला लागतात. म्हणजे त्यांची जी फंक्शनिंग आहे, त्यांचं जे काम आहे ते काम व्यवस्थित करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? दे बिकम ओल्ड, दे बिकम ओल्ड. आणि ओल्ड, एखादी गोष्ट ओल्ड होणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड एज एजिंग प्रोसेस, दॅट इज कॉल्ड एज एजिंग प्रोसेस. मी से ऍट अ सर्टन पॉइंट, ऍट अ सर्टन पॉइंट molecules, molecules, organs and organ system, and organ system loses their effective working, loses their effective working and becomes old, and becomes old. याला आपण काय म्हणतो? सेम दिस इज एजिंग प्रोसेस, दिस इज एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी. म्हणजे अल्टिमेटली काय होतो? तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो ओल्ड होतो. आपण जे पाहिलं की कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असा नाही की त्याच्यामध्ये वाढ आणि विकास, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही सेवट पर्यंत होते, अजिबात नाही. आलं लक्षात? यांना काही अनलिमिटेड लाईफ स्पॅन आहे का? नाही, एक लिमिटेड लाईफ स्पॅन आहे. ह्युमन बिईंग मध्ये जर आपण पाहिलं, आपल्याकडे लिमिटेड लाईफ स्पॅन आहे, आपला लिमिटेड आहे. समजा आपण असं कन्सिडर करूया की 70 वर्षे आपल्याकडे व्यक्ती जगत आहे, लिमिटेड लाईफ स्पॅन आहे का? नाही का? तो काय इमॉर्टल आहे का अनलिमिटेड जगायला? नाही. तर प्रत्येकाला काय एक लिमिटेड लाईफ स्पॅन आहे. आलं लक्षात? तुम्ही बघा, राईस प्लॅनचं उदाहरण घ्या, राईस प्लॅनचं उदाहरण, त्याचा लाईफ स्पॅन किती आहे? 4 महिने.
किती चार महिने. मेक लाइफ लाइफ स्पॅन किती आहे एक दिवस. किती एक दिवस. आपलं एक्झाम्पल घेतलं मी सांगितलं 70 वर्ष आपला लाइफ स्पॅन आहे बरोबर आहे. तुम्ही पॅरोटचं एक्झाम्पल घ्या पोपट 140 वर्ष त्याचा लाइफ स्पॅन आहे. किती 140 वर्ष. मँगो ट्री घ्या 200 ते 250 वर्ष त्याचा काय लाइफ स्पॅन आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाचा एक फिक्स लाइफ स्पॅन आहे. आलं लक्षात. आणि जेव्हा तो लाइफ स्पॅन संपत येईल एका पर्टिक्युलर पॉइंटला काय होईल वेगवेगळे मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स म्हणजे तुमचं कार्बोहायड्रेट असेल प्रोटीन असेल फॅट असेल हे वेगवेगळे मॉलिक्युल्स. वेगवेगळे ऑर्गन. ऑर्गन म्हणजे कुठलं. समजा लिव्हर एक आपला ऑर्गन आहे. हार्ट आपला ऑर्गन आहे. किडनी ऑर्गन आहे. मॉलिक्युल्स असतील ऑर्गन असतील. ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत. अरे ऑर्गन सिस्टीम रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. नर्वस सिस्टीम आहे. एंडोक्राइन सिस्टीम आहे. या वेगवेगळ्या सिस्टीम. आता एक लक्ष आहे सिस्टीमचं वैशिष्ट्य असेल की सिस्टीम ही एकापेक्षा जास्त पार्टने बनलेली असते. काय एकापेक्षा जास्त ऑर्गन्स एकत्र येऊन तयार होते. मी तुम्हाला सर समजा सर्क्युलेटरी सिस्टीमचं उदाहरण सांगितलं तर सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हार्ट आहे ब्लड आहे ब्लड वेसल्स आहे बरोबर आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये सांगितलं तर किडनीज आहे युरेटर आहे युरेटरी ब्लॅडर आहे युरेथ्रा आहे. याच्यामध्ये काय होतं की एखादा जरी ऑर्गन म्हणजे जर समजा असं आपण म्हणू शकतो की दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऑर्गन एकत्र येऊन जर एखादं काम करत असते दोन पेक्षा जास्त ऑर्गन एकत्र येऊन जर एखादं काम करत असतील तर त्याला म्हणायचं सिस्टीम. आणि एक जरी ऑर्गन ऍब्सेंट असेल तर दॅट पर्टिक्युलर फंक्शन इज नॉट प्रॉपरली कॅरीड आउट. नॉट प्रॉपरली कॅरीड आउट. मग मी इथं काय सांगतो की एका पर्टिक्युलर पॉइंटला एका पर्टिक्युलर एज मध्ये मॉलिक्युल असते ऑर्गन असते ऑर्गन सिस्टीम असते ते काय होते हळूहळू त्यांची जी वर्किंग आहे ती लूज होते. याचा अर्थ काय झाला दे बिकम्स ओल्ड. दे बिकम्स ओल्ड म्हणजे जी म्हातारी माणसं आहेत आपण ऐकतो का नाही हळूहळू म्हातारी माणसामध्ये काय होते एक एक ऑर्गन एक एक ऑर्गन सिस्टीम काय होते निकामी होते कुठलेही काम करत म्हणजेच काय दिस इज कॉल्ड ॲज एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी. दिस इज कॉल्ड ॲज एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी. आता हे झाले तीन काय. नंतर पुढचं ॲज लाईफ हॅज टू कंटिन्यू एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज टेंडन्सी टू प्रोड्यूस एनिमल्स ऑर इट्स ओन काइंड. नेक्स्ट दॅट इज as as life has to continue every living organism has a tendency to produce end words of itself. End words of itself. As life has to continue. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं असेल किंवा नसेल प्रत्येक जीव जन्माला आलाय कसाडी नवीन जीव जन्माला आल्यासाठी कसाडी नवीन जीव जन्माला राहण्यासाठी लक्षात काय अल्टिमेट एम काय आपल्या अवतीभोवती तुम्ही असू द्या मी असू द्या आपल्या अवतीभोवती जेवढे जीव आहे हे या पृथ्वीवरती कसं झाले एकच काम आहे ते म्हणजे त्यांना काय करायचंय त्यांच्यासारखा नवीन जीव जन्माला घालायचा. त्यांच्यासारखा नवीन जीव जन्माला घालायचा. परत तुम्ही म्हणाल मग सर आम्ही बायो कशाला शिकायचो आताच नाही तुम्हाला काय मिळालं आलं लक्षामध्ये. म्हणजे प्रत्येक जीव काय करतो स्वतः सारखा नवीन जीव जन्माला
आता तुम्ही म्हणाल काय जन्म मी जन्माला घालायचा, त्याचं कारण लाईफ हॅज टू कंटिन्यू, लाईफ हॅज टू कंटिन्यू म्हणजे काय करावं लागेल, लाईफची कंटिन्युटी मेंटेन करावं लागेल, लाईफची कंटिन्युटी काय करावं लागणार आहे, मेंटेन करावं लागणार आहे, म्हणून तो काय करतो रिप्रोडक्शन, काय करतो रिप्रोडक्शन। आता एक गोष्ट अशी कन्सिडर करा की या जगामध्ये जेवढे मेल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल आहे त्यांनी ठरवलं ना रिप्रोडक्शन करायचं नाही, थोडक्यामध्ये ते बाबा बनले, नवीन जीव जन्माला येईल, प्रत्येक मेल म्हणला मी नवीन जीव जन्माला घालणार नाही, प्रत्येक फिमेल म्हणली मी नवीन जीव जन्माला घालणार, नवीन जीव जन्माला येईल नाही। एक दिवस सरफेस वरण मनुष्य प्राणी पूर्णपणे काय होईल, नाही सावेल। मग माझं म्हणणं लक्षात येतं तुमच्या कि प्रत्येक जीव या जमिनीवरती कसा घ्याल, तुम्ही म्हणाल कुत्र कसं घ्याल, कुत्र असेल, मांजर असेल, अगदी उंदीर असेल, फ्रॉग असेल, हे सगळे असेल, प्रत्येक जीव फक्त एकाच गोष्टीसाठी आलाय, तो म्हणजे त्याला काय करायचंय, स्वतःसारखा नवीन जीव जन्माला घालायचं। आता नवीन जीव जन्माला घालायचं ते कसं शक्य होईल, सेम इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन, इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन। आणि एक लक्षात घ्या, रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स आहेत, इथे दोन टाइप, असेक्सुअल आणि दुसरा टाइप जो आहे तो सेक्सुअल रिप्रोडक्शन। आता असेक्सुअल बघा, वरती आपण कॅरेक्टरिस्टिक पाहतो, कॅरेक्टरिस्टिक मध्ये पाहिलं की प्रत्येक जीव तो काय करतोय, कंटिन्युटी ऑफ लाईफ मेंटेन करण्यासाठी नवीन जीव जन्माला घालतो। त्याला नवीन जीव कुठल्या प्रोसेसने जन्माला घालायचा आहे, रिप्रोडक्शन। आणि रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स आहेत, असेक्सुअल, याच्यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये फक्त पॅरेंट एकच आहे, पॅरेंट किती आहेत, एकच। आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये म्हणलं तर कंपल्सरीली टू पॅरेंट्स आहे, कंपल्सरीली टू पॅरेंट्स आहे, म्हणजे तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्याला फक्त वडिलांनी जन्माला घातले का किंवा फक्त आईने जन्माला घातले का, नाही दोघांनी, म्हणजे काय म्हणे त्याला, दॅट इज कॉल्ड एज सेक्सुअल रिप्रोडक्शन, दॅट इज सेक्सुअल, म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट्स कंपल्सरी आहे, एक मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट, आई वडील एकत्र येऊन नवीन मूल काय करणार, जन्माला घालणार, काय करणार जन्माला घालणार। आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मात्र एकच इंडिव्हिज्युअल तो नवीन जीव जन्माला घालतो, म्हणजे इथं मेल किंवा फिमेल पॅरेंट त्याची आवश्यकता नाही, एकच इंडिव्हिज्युअल, आलं लक्षामध्ये, म्हणजे जसं अमीबा, आता बघ हा अमीबा, या अमीबाचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर याचं काय होते, डिव्हिजन होते, बायनरी फिशन होते, याच्यापासून दोन पॅरेंट अमीबा काय तयार झाले, दोन डॉटर अमीबा तयार झाले, म्हणजे पॅरेंट अमीबा एकच आहे का, नाही, याच्यापासून दोन डॉटर अमीबा झाले, म्हणजे पॅरेंट किती लागताय, एकच, दोन पॅरेंट लागतायत का, बिलकुल नाही। इथं यांचं म्हणणं सरळ सरळ असे, ओ आए ना आए, आपण दो हो जाए, आपण दो हो जाए, इथं मात्र ती किंवा तू, म्हणजे मेल किंवा मेल आणि फिमेल एकत्र आल्याशिवाय काय होत नाही, नवीन जीव जन्माला घातला येते। आता तुमच्या लक्षात आलं की नवीन जीव जन्माला घातला जातो पण तो कुठल्या प्रोसेसने, रिप्रोडक्शन प्रोसेसने। आता रिप्रोडक्शन ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, आपल्याला पुढच्या वर्षी डिटेल मध्ये शिकायचे। नंतर दुसरा पॉइंट याच्यामध्ये, आता काही एक्सेप्शन आहे, हाऊ एव्हर, हाऊ एव्हर म्यूज देन स्टराईल वर्कर बीज, स्टराईल वर्कर बीज अँड इनफर्टाईल, इनफर्टाईल ह्युमन कपल्स, ह्युमन कपल्स इवन और ह्युमन कपल्स डू नॉट रिप्रोड्यूस, डू नॉट रिप्रोड्यूस इवन दे आर लिविंग, इवन दे आर लिविंग बीइंग्स, दिस इज व्हेरी गुड एक्झाम्पल। आता इथं बघ, आपण म्हणलो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन होतंय, नॉन लिव्हिंगचं रिप्रोडक्शन होत नाही,
नॉन लिविंग रेकॉर्ड आता बघा माझ्याकडे पेन एक नाही हा पेन उद्या नवीन दोन पेन तयार करेल का हा आज जर संध्याकाळी मी तो ठेवून गेलो आणि त्याने जर समजा आणखी नवीन दोन पेन तयार केले ते झालं त्याचं रिप्रोडक्शन आता मी 6 महिने जरी याला इथे घेऊन गेलो तर तो एकटाच राहणार आहे नॉन लिव्हिंग आहे काय होत नाही त्याचं रिप्रोडक्शन पण म्हणजे लिव्हिंगचं रिप्रोडक्शन होत बरोबर आहे नॉन लिव्हिंगचं नाही नॉन लिव्हिंगचं नाही तुमच्या घरात कपाट आहे त्या कपाटाचे दुसऱ्या दिवशी दोन कपाटे झालेत का नाही झाले तर मग रिप्रोडक्शन पण नॉन लिव्हिंगचं रिप्रोडक्शन नाही पण आता काही लिव्हिंग थिंग्स आहे तरी सुद्धा त्यांचं रिप्रोडक्शन होत नाही आता म्यूल बघा म्यूल्स तुम्ही ऐकून असाल ना आता बघा निसर्गामध्ये नॅचरल ब्रीडिंग पुण्यामध्ये होतं एका स्पेसिसच्या दोन मेंबर मध्ये आता इथे जर समजा मेल डॉंकी घेतला आणि फिमेल हॉर्स निसर्गाला असं ब्रीडिंग होणं मान्य आहे का मेल डॉंकी गाढव आणि घोडा यांच्यामध्ये नॅचरल ब्रीडिंग होतं का बिलकुल नाही निसर्गाला हे मान्य नाही काय नाही निसर्गाला हे मान्य नाही म्हणजे बघा आता नॅचरल ब्रीडिंग कुणामध्ये होईल मेल डॉंकी फिमेल डॉंकी मेल हॉर्स आणि फिमेल हॉर्स पण आता आपण काय केलं यांना बळच यांच्यामध्ये ब्रीडिंग करून निसर्ग काय म्हणतोय यांच्यामध्ये ब्रीडिंग घडून येणार नाही कारण ते एकाच स्पेसिसचे मेंबर आहेत का नाही पण आपण निसर्गाचं ऐकले का आपण नेचरच्या पुढे चालू आहे मग आपण बळच काय केलं प्राणी संग्रहालयामध्ये यांच्यामध्ये ब्रीडिंग घडवून आणलं मग कोण तयार झाला जो नवीन जीव तयार झाला तो म्यूल त्याला आपण खेचर पण निसर्गाचा आपल्याला चॅलेंज आहे तुम्ही काही करा तुम्ही जन्माला घालताय ना मी याचा जागेवर खड्डा बसवला हा म्यूल कसा आहे स्टराईल आहे निसर्ग काय म्हणतो एक तर जी गोष्ट मला मान्य नाही ती गोष्ट तुम्ही घडवून आणली आलं लक्षामध्ये आणि हा जर फर्टाईल झाला याने पुढे उद्योग धंदा वाढून ठेवेल पुन्हा नवीनच आणखी तिसरं काहीतरी तयार करेल निसर्गाला हे मान्य मग म्यूल लिव्हिंग आहे खेचर पण तो नवीन जीव जन्माला घालतोय का नाही तो निसर्गाने काय केला स्टराईल केला निसर्ग म्हणलंय जन्माला आलास ना तसाच राहायचा बाकी जीव जीव उल्लेख करायचे नाही नवीन जीव जन्माला घालायचा नाही मग मिळून काय झाला स्टराईल आता दुसरा आहे स्टराईल वर्कर बीज स्टराईल वर्कर बीज तुम्ही मधमाशाचं पोळं पाहिले ना मधमाशाचं पोळं या मधमाशाच्या पोळ्यामध्ये काय तीन प्रकारचे इंडिव्हिज्युअल आहे एक क्वीन दुसरा ड्रोन्स ड्रोन्स ड्रोन नाही ड्रोन जेवायचं ड्रोन वेगळं याला आपण ड्रोन्स म्हणतो ड्रोन्स म्हणजे मेल्स आणि तिसरा जे आहे ते वर्कर बीज तुम्ही कुठल्याही मधमाशांचं पोळं बघा याच्यामध्ये तीन प्रकारचे इंडिव्हिज्युअल असतात क्वीन म्हणजे राणी माशी मधमाशाच्या एका पोळ्यामध्ये एकच असते ड्रोन म्हणजे मेल साधारणतः 500 ते 900 दरम्यान असतं आणि वर्कर बी म्हणजे कामकरी माशा हजारोच्या संख्येत असतो आता ब्रीडिंग कुणामध्ये होत क्वीन आणि ड्रोन्स मध्ये आलं लक्षामध्ये क्वीन आणि ड्रोन म्हणजे राणी माशी आणि मेल हे दोघच काय करणार नवीन जीव जन्माला घालणार काय करणार नवीन जीव जन्माला घालणार आता वर्कर बी जे आहे ते स्टराईल आहे ते नवीन जीव जन्माला घालत नाही मग त्यांनी तुम्ही म्हणाल मग त्यांनी नवीन जीव जन्माला घालत नाही मग त्यांनी काम काय करायचं काम भरपूर आहेत मध गोळा करायचं आहे कॉलनीची देखरेख करायची कॉलनी साफ करायची आणि यांनी जन्माला घातलेला जीव त्याची काळजी कुणी घ्यायची वर्कर बीज कुणी वर्कर म्हणजे नवीन जीव जन्माला गोळ घालणार क्वीन आणि ड्रोन्स बरोबर आहे आणि त्यांना सांभाळण्याचं काम कोण करणार वर्कर बीज आता मला आठवत नाही कुठेतरी आम्हाला एक कविता होती कुणाचं ओझ कुणाच्या खात्यावर उद्योग धंदा यांनी करायचे आणि सांभाळ यांनी करायचे आता मला सांगा वर्कर बी मध गोळा करून आणते कॉलनी साफ करते नवीन पिलाची काळजी घेते कॉलनीचं प्रोटेक्शन करते ही वर्कर बी जिवंत आहे काय जिवंत आहे पण रिप्रोडक्शन होते का नाही रिप्रोडक्शन नाही इनफर्टाईल ह्युमन कपल्स
किंवा इनफर्टाईल मॅरिड कपल्स आपल्या अवतीभोवती असे असंख्य उदाहरण आहे. आपण काय माहिती, आपण काय बोलतो, आमचा शेजारी आहे ना त्याला मुलबाळ नाही म्हणतो का नाही, म्हणजे याचा अर्थ काय, तो जिवंत आहे का? जिवंत आहे. प्रयत्न केले नाहीत का? केले. पण मुलबाळ झालंय का? नाही. म्हणजे ते काय, रिप्रोडक्शन डेफिनेट कॅरेक्टर म्हणता येईल का? नाही. रिप्रोडक्शन डेफिनेट कॅरेक्टर म्हणता येणार नाही कुणाचं, लिव्हिंग वगैरे, कारण हे सगळे लिव्हिंग आहे. इनफर्टाईल ह्युमन कपल्स जे आपल्या अवतीभोवती जे काय म्हणजे आपले शेजारी असतील, आपले परिचित असतील, आपले आपण बोलताना म्हणतो ना आमच्या पाहुण्याला मुलगा झालंच नाही, म्हणजे पाहुणा जिवंत नाही का? जिवंत आहे. पण मुलबाळ म्हणजे लिव्हिंग असताना सुद्धा नवीन जीव जन्माला घातला नाही. स्टराईल वर्कर मीन्स लिव्हिंग आहे, त्यांनी जीव जन्माला घातला नाही. म्यून्स लिव्हिंग आहे, त्यांनी जीव जन्माला घातला नाही. म्हणजे याचा अर्थ रिप्रोडक्शन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डेफिनेट कॅरेक्टर म्हणता येणार नाही. आलं लक्षामध्ये? म्हणजे शेवटी आपण असं म्हणूया, देअरफोर रिप्रोडक्शन इज नॉट डेफिनेट कॅरेक्टर, इज नॉट डेफिनेट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग बीइंग्स. कारण हे लिव्हिंग असताना सुद्धा त्यांचं रिप्रोडक्शन होत नाही, म्हणजे रिप्रोडक्शन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डेफिनेट कॅरेक्टर म्हणता येईल? बिलकुल नाही. डेफिनेट कॅरेक्टर म्हणता येईल? अजिबात. नंतर पुढचा आहे, ऍट अ सर्टन एज बॉडी लूजेस ऍबिलिटी ऑर कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम. मग अशा वेळेस मेटाबॉलिझम संपलं म्हणजे तो ऑर्गॅनिझम काय होणार? डाय होणार. काय होणार? डाय होणार. म्हणजे नेक्स्ट पॉइंट, दॅट इज ऍज बॉडी लूजेस कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम दी ऑर्गॅनिझम डाईज. म्हणजे एकदा का बॉडीने मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी थांबवल्या, म्हणजे आपण म्हणतो ना त्या व्यक्तीने खाणं पिणं बंद केलं म्हणजे तो जाणार. मेटाबॉलिझम थांबलं तर ती व्यक्ती काय होणार? मरणार. त्याचा लाईफ स्टाईल संपला, खाणं पिणं बंद केलं, एक ना एक दिवस ती व्यक्ती काय होणार? मरणार. आणि या जगामध्ये कुणी इमॉर्टल नाही. काय? कुणीच इमॉर्टल नाही. जो आलाय तो जाणार आहे, निसर्गाचा नियम आहे. काय? निसर्गाचा नियम आहे. ज्याचा जन्म झाला तो एक दिवस काय होणार? मरणार. आलं लक्षामध्ये? आणि शेवटी काय होते, जेव्हा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज थांबल्या तेव्हा तो ऑर्गॅनिझम काय होणार? डाय होणार. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज एनी लिव्हिंग बीइंग इट रिस्पॉन्ड्स टू थर्मल केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस. बायोलॉजिकल चेंजेस इन सराउंडिंग एनवायरमेंट. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? से दिस इज कॉल्ड कॉन्शियसनेस. आणि कॉन्शियसनेस जे आहे, देअरफोर कॉन्शियसनेस इज डेफिनाइट प्रॉपर्टी डेफिनेट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स.
कॉन्शियस जाणीव असणे. आता तो भाग वेगळा की आपल्यामध्ये सेल्फ कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस म्हणजे भोवतालच्या वातावरणाची जाणीव होणे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला भोवतालच्या वातावरणाची जाणीव आहे. वातावरणामध्ये जे काही बदल घडून येत आहेत त्याची त्याला जाणीव आहे. तो बदल त्याला कळतोय, तो बदल त्याच्या लक्षात येतोय, त्याला म्हणायचं कॉन्शियसनेस. आलं लक्षात? मग तो थर्मल असेल, थर्मल म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड असेल. तुम्ही बघा, समजा जर कडाक्याची थंडी पडली, आपण गरम उबदार कपडे घालतो का नाही? म्हणजे काय, आपण टेम्परेचर कमी जास्त झालं त्याला कॉन्शियस आहो. कळतंय आपल्याला टेम्परेचर कमी झालंय. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलंय. आपणच काय, कुठल्या ॲनिमल कुठे जाणार, सावलीचं ठिकाण जवळ करणार. का? तर त्याला कळतंय तो कॉन्शियस आहे, त्याला जाणीव आहे. आलेला स्टिम्युलस त्याला तो काय करतोय, रेस्पॉन्स देतोय. काय करतोय, रेस्पॉन्स देतोय. म्हणजे याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो. आणि कॉन्शियसनेस हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डेफिनेट कॅरेक्टर आहे. कुठलाच नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तुम्ही बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पारा 50 डिग्री सेल्सिअसच्या आसपास गेला आणि रस्त्याच्या बाजूला असणारा एखादा दगड झाडाकडे जाऊन उभा राहिलाय का? नाही. दगड तिथल्या तिथे आहे तर कॉन्शियसनेस नाही त्याच्यावर. काय नाही, कॉन्शियसनेस. आपण पाऊस आला, आपण आडोशाला झाला, रस्त्यावरचा दगड तिथल्या तिथे आहे, त्याला कॉन्शियसनेस नाही, त्याला जाणीव नाही. आलं लक्षात? काय नाही, जाणीव नाही. तुम्ही एखादी जिवंत व्यक्ती तुमच्या समोर उभा राहिली, त्याला दोन शिव्या घेऊन बघा, तो कानपाट लाल करेल. पण त्याच शिव्या जर दगडाला दिल्या तर दगडाला काय देणं घेणं, नॉन लिव्हिंग आहे, जीवच नाही, कॉन्शियसनेस नाही. तो कॉन्शियसनेस कुणाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डेफिनेट कॅरेक्टरिस्टिक आहे. ते सगळे कॅरेक्टर आपण जे पाहिले, ऑल दिस दे क्लिअरली गिव्ज अन आयडिया अबाउट व्हॉट इज लिव्हिंग अँड हाऊ इट डिफर्स फ्रॉम दी नॉन लिव्हिंग. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर.